कस्तुरी, झाले का ग टोमॅटो चिरून? हो झालेत. नाही ही भाजी झाली का मग ती फोडणीला टाकते मी. हो चालेल, पण आज या दोन दोन भाज्या कशाला? तुला माहिती आहे ना, यांना टोमॅटो आवडत नाही आणि मयुरेशला बटाटा आवडत नाही. उगाच त्याच्यावरून आणखीन वाद रंगायला नको जेवताना. वहिनी, तुम्ही या दोघांच्या भांडणाला ना उगाच महत्त्व देताय. थोडे दिवस थांबा, होईल सगळं नीट. ते खरं आहे ग, पण आपल्याकडून या भांडणाला हवा लागणार नाही याची काळजी घ्यायला नको का आपल्याला? दादा, काही हवं आहे का तुम्हाला? कस्तुरी जरा बघतेस का ग? हो हवा आहे मला. तुम्हा दोघींचा थोडासा वेळ हवा आहे, मिळेल? असं काय दादा, बोला ना. कस्तुरी, हरिदा, परवा रात्री आपल्या घरामध्ये काय घडलं हे तुम्ही दोघींनी पाहिलेलं आहे आणि त्याच संदर्भात मला तुमच्या दोघींशी जरा बोलायचं आहे. जेव्हा घरामधले कर्ते पुरुषच बेजबाबदारपणे वागायला लागतात तेव्हा घर वाचवण्याची जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडते असं मला वाटतं. आपल्या घराचंही नेमकं तसंच झालेलं आहे. अभय आणि मयुरेशमधला दुरावा नेमका कुठल्या वळणावरती सुरू झालेला आहे याबद्दल मला काही नेमकी कल्पना नाही किंवा कारणही मला सुस्पष्ट असं दिसत नाही आहे. तेव्हा तुम्हाला दोघींना ते हुडकून काढायचं आहे आणि नुसतं हुडकून काढायचं नाही आहे तर ते पूर्णपणे निपटून टाकायचं आहे. तुम्ही दोघेजणी बाहेरून इथे आलात पण माझी खात्री आहे तुम्हा दोघींची मुळं आता इथे खोलवर रुजलेली आहेत आणि जेव्हा इथल्या फांद्या पडायला लागतात, तुटायला लागतात, त्यावेळेला पहिला वेदना या तुम्हा दोघींना होत असाव्यात जे मला गेले दोन दिवस दिसतंय तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावरून आणि म्हणूनच मला थोडासा आशेचा किरण दिसतोय. माझीही तुम्हा दोघींना विनंती आहे की आपापल्या नवऱ्यांना समजून घ्या, समजावा, वेळप्रसंगी समज द्या, पण घर तुटणार असेल तर ते घर वाचवा. या वास्तूचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं मला वाटतं. हे उपकार मी आणि तुम्ही दोघी फेडण्याचा प्रयत्न करूया. तुम्हा दोघींची मला साथ मिळेल अशी मी अपेक्षा करू ना. इतिहास असं सांगतो की बायकांमुळे घरं तुटतात. तुम्ही दोघी आपल्या कर्तृत्वाने मला दाखवून द्या, जगाला दाखवून द्या की तडा गेलेली घरं बायकांमुळे सांधतात. कॉंग्रॅच्युलेशन सबाय. हो कॉंग्रॅट्स. कशाबद्दल? अरे आज तुला नर्सिंग होम म्हणून पहिलं पेमेंट मिळालं ना. ओ दॅट्स रिमाइंड मी. मी तुला मगाचपासून फोन करत होतो त्या संदर्भात. तुझा फोन बंद आहे. अरे मी ओटीमध्ये होतो, फोन बंद ठेवला. एक प्रथमेश, काय आहे? काय काय प्रॉब्लेम आहे चेकमध्ये? प्रॉब्लेम आहे प्रथमेश, आणि प्रॉब्लेम काय आहे हे तुला चांगलं माहिती आहे, फक्त ते तू तुझ्या तोंडाने बोलून दाखवत नाहीयेस. प्रथमेश, मी तुझं नर्सिंग होम जॉईन केलं होतं त्यावेळेला आपली सॅलरी काय ठरली होती तुला आठवतं की? हेही मी तुला आठवण करून देऊ. नाही त्याची गरज नाही, चांगलं लक्षात आहे माझ्या. तेव्हा मी एक सक्सेसफुल बिझनेसमन आहे, त्यामुळे मी ज्या काय कमिटमेंट्स करतो ना त्या मी विसरत नाही कधी. अरे मग त्यावेळेला ठरलेली सॅलरी आणि हा आत्ता आलेला चेक याच्यामध्ये एवढा मोठा फरक काय? टॅली करून बघ ना जरा. नाही मला गरज वाटत नाही त्याची. मला माहिती आहे अमाऊंट कमी आहे आणि माझ्याच ऑर्डरनी हा चेक लिहिला गेला. अरे पण इट्स अ चीटिंग. हे बघ प्रथमेश, आम्ही काय तुझ्यासारखे घोड्याने पैसा ओढत नाही रे. जो काही पैसा येणार असतो ना तो आमच्या मनाशी असा मोजून ठेवलेला असतो आणि तो कसा खर्च करायचा हे सुद्धा मनाशी ठरवलेलं असतं आम्ही. तर तुमच्यासारखे लोक हे असं वागायला लागल्यानंतर मग काय झालं? काय चुकलं याच्यात? हा
बघ, आपण ठरवलेली अमाऊंट तू कॅल्क्युलेट करून बघ. त्याच्यातनं मी सिक्युरिटी डिपॉझिटचे 20% कापून घेतले. सिक्युरिटी डिपॉझिट काय बोलतोस तू? मी तुझ्या रेग्युलर पेरोलवरती नाहीये. याचं कारण आहे तुझा ॲटिट्यूड. दर 2 दिवसांनी तुला येणारा आदर्शवादाचा अटॅक बघता तुझी नोकरी सोडून जाण्याची शक्यता जास्ती आहे आणि त्यामुळे फर्मचं नुकसान होईल. निदान ते या रूपात तरी भरून निघेल. अरे प्रथमेश, पण हे असं आपलं आधी ठरलेलं नव्हतं. नव्हतं म्हणजे तू इथे जॉईन होताना तो जुना आदर्शवाद कायम ठेवशील याची मला कल्पना नव्हती. आणि म्हणून तुझा अख्खा पगार सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवायचं मी ठरवलंय. आणि पुढचे 5 महिने त्याच्यात असंच डिडक्शन होत राहील. तू अचानक जर नोकरी सोडून गेलास तर ही रक्कम जप्त होईल. आणि तुला जर नोकरी सोडायची असेल तर तुला 2 महिन्याची मुदत द्यावी लागेल, तर तुला ही रक्कम परत मिळेल. प्रथमेश, तू हे जे करतोयस ते योग्य करत नाहीयेस. अरे निदान माणुसकीच्या नात्याने बिझनेसमध्ये माणुसकी नावाचा प्रकार नसतो. आणि अभय, माझ्या मते तरी तुझ्यावर अन्याय झालेला नाही. जे तुझ्या हक्काचं होतं ते तुला मिळालं. का ग्रीष्माबद्दल काही कळलं का? नाही, काही कळलं नाही. आणि कळलं ना तरी मी तुला नाही सांगणार. कृतिका, प्लीज असं करू नकोस. हे बघ, जेव्हापासून मला कळलं ना की ग्रीष्मा घर सोडून निघून गेली, मी खरंच खूप डिस्टर्ब आहे. हे बघ, तिच्या जाण्यामागची कारण मला नाही माहिती. माहिती नाही तुला? कारण माहिती नाही? प्लीज गिव्ह मी अ ब्रेक. भोळेपणाचा आव आणू नकोस. ग्रीष्मावर ही पाळी का आली आणि कशी आली हे सगळं तुला छान माहिती. इनफॅक्ट ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस. ऑल दिस हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ यू. तू आणि फक्त तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. मी? हो, तूच. ग्रीष्मामध्ये आणि निशमध्ये भांडणं झाली ती तुझ्यामुळे झाली. तू तिचा 14 लाखाचा नेकलेस हरवलास. हा, आता तो नेकलेस खरंच हरवला की मधल्यामध्ये? एनिवे, लेट्स नॉट गेट इन टू ऑल दॅट. बॉटम लाईन ही आहे की तुझा जीव वाचवायला तिने तिच्या पर्सनल अकाउंटमधून 14 लाख रुपये काढले. ज्या अकाउंटमध्ये आजपर्यंत लाखो रुपये असायचे ना, त्या अकाउंटमध्ये आज फक्त मिनिमम बॅलन्स राहिला. डू यू नो दिस? हे बघ कृतिका, मला हे सगळं माहिती आहे. तुला फक्त एवढंच माहिती आहे, पुढचं तुला काही माहिती नाही आहे. ऐक, या 14 लाखाबद्दल ना निशला कळलं, मग तो ग्रीष्मावर चिडला. का नाही चिडणार? कोणीही चिडेलच, कारण सगळी माणसं ग्रीष्मेवढी भोळी नसतात. तुमच्या गोड बोलणाऱ्या भुलणारी नसतात. त्या 14 लाखामुळे ग्रीष्मामध्ये आणि निशमध्ये खटके उडायला लागले. हे प्रकरण इतकं वाढलं की शेवटी ग्रीष्माला हे घर सोडून जावं लागलं. ऑल दिस हॅपन्ड बिकॉज ऑफ यू. कस्तुरी, 14 लाख रुपये भरून ग्रीष्माने तुझी मैत्री निभावली, पण तू तू काय केलंस? हा, तू तुझ्या मैत्रिणीच्या संसारावर उठलीस. मला माहितीये तू हे सगळं का केलंस. बिकॉज यू वर जेलस ऑफ ग्रीष्मा. तिचं सुख तुला बघवत नव्हतं, म्हणून तू हे सगळं केलंस. फ्रँकली कस्तुरी, तू मैत्रीण म्हणवायच्या लायकीची नाहीयेस. मला तर वाटतंय की तू हे सगळं प्लॅन करून केलंस. आय एम सॉरी टू से, बट यू वर सक्सेसफुल इन युअर प्लॅन्स. कंग्रॅच्युलेशन्स. कृतिका, प्लीज स्टॉप इट. मी हे सगळं मुद्दामून केलं नाहीये. गोष्टीच अशा घडत गेल्या आणि त्यामुळे बस. डोंट टेल मी ऑल दिस, ओके? आणि प्लीज फॉर गॉड सेक माझ्यासमोर रडू बिडू नकोस. माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये बिकॉज आय एम नॉट अ फूल, ओके? आणि मला माहितीये तू इथे काळजीपोटी आलेले नाहीयेस. तू आलीयेस कारण तुझं दुकान बंद झालंय. हो, ग्रीष्मा अचानक निघून गेली ना, त्यामुळे पैसे लुबाडणारी कोणी व्यक्ती आजूबाजूला उरलीच नाही, म्हणून ती इथे आली आहे तिची खोटी चौकशी करायला. जस्ट गिव्ह मी अ ब्रेक. तू इथून जा, ओके? आणि लक्षात ठेव, ग्रीष्मा परत आली ना तरी मी तिला तुला भेटू देणार नाहीये, कारण परत एकदा ग्रीष्मा उद्ध्वस्त झालेली मला बघवणार नाही, ओके? ठीक आहेस?
जा ना, जस्ट लीव. वॉचमन ला बोलवून धक्के मारून हकलून देऊ का तुला? जस्ट गो यार. कस्तुरी, आता कशाला रडतेस तू? मी तुला आधीच सांगितलं होतं ना की ग्रीष्माच्या घरी नको जाऊस म्हणून, आणि जाणार असशील तर मनाची तयारी करून जा. तू मला काय म्हणाली होतीस तेव्हा? मला सगळं लक्षात आहे मयुरेश, मी काही विसरले नाहीये. पण ती कृतिका माझ्याशी इतक्या खालच्या थराला जाऊन वागेल असं वाटलं नव्हतं मला. मग तुझी काय अपेक्षा होती? कृतिकानं तुला हाताला धरून घरात न्यावं आणि तुम्ही दोघींनी मिळून ग्रीष्मा नसल्याचा शोक करावा ही? कस्तुरी कमॉन, कृतिका आज जसं वागली ना ती तसंच वागू शकते, कारण तिचं कल्चरच ते आहे ना. मला मान्य आहे मयुरेश, पण ती जे काय बोलली ना मी डायजेस्ट नाही करू शकले. अरे ग्रीष्माच्या संसाराची वाताहत माझ्यामुळे झाली असा आरोप केला तिने माझ्यावर, तर तू मला सांग मी काय केलं त्यात? तू काही केलं नाहीयेस ना कस्तुरी, मग कशाला रडतेस तू? हे बघ, आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो ना की कुणीही आपल्याला शिव्याशाप दिले तरी काहीही फरक पडत नाही. मला त्या कृतिकाला सुनवायची फार इच्छा होती मयुरेश, पण मी काही बोलले नाही कारण आपण मायनस मध्ये होतो. हे तुला कोणी सांगितलं? हे बघ, कृतिका आणि रजनीशच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण त्यांच्या बाबतीत अजिबात मायनस मध्ये नाही आहोत. त्या कृतिका सारख्या बाईची भीड बाळगण्याची अजिबात गरज नाहीये तुला. हा, आपल्याला मदत ग्रीष्माने केली, आपण तिच्याशी बांधील आहोत. तिने जर आपल्याला उद्या चार गोष्टी ऐकवल्या तर कदाचित आपण त्या ऐकून घेऊ, पण इतर कुणालाही आपण आपल्याला बोलायचा अधिकार दिलेला नाही हे लक्षात ठेव, आणि आपण तो देता कामा नये. तू असला काहीही गैरसमज करून घेऊ नकोस, ओके? आणि जर या कारणावरून तू कृतिकाला काय ऐकवलं नसशील ना, तर हे बघ, आत्ता मी तुला फोन लावून देतो तिला, तू तिला ऐकव. घरी कोणी फोन उचलत नाहीये त्यांच्या. कृतिकाचा सेल नंबर आहे तुझ्याकडे? हरकत नाही, आपण थोड्या वेळाने परत एकदा ट्राय करूयात, पण आत्ता नाही तर नंतर तिला बोलावं तर लागेलच, कारण आपण ऐकून घेतो हे जर तिला एकदा कळलं ना तर तिचा उद्दामपणा आणखीनच वाढत जाईल. ज्या अपेक्षेनं प्रथमेशचं नर्सिंग होम जॉईन केलं होतं ती अपेक्षा पूर्ण होण्याची कुठलीच शक्यता आता दिसत नाहीये. दर महिन्याला 20% सिक्युरिटी डिपॉझिट कापलं जाणार, फंड्स आणि टॅक्सेस वेगळेच, ओटी कमिट केला होता तो सुद्धा दिलेला नाहीये. व्यवस्थित पानं पुसली आहेत माझ्या तोंडाला, म्हणजे इतकं राब राब राबून हातात काय येणार तर दादाला काय उत्तर देऊ आता? काल मारे मोठ्या तोंडानं त्याला सांगून बसलो की अख्खा पगार देतो तुला, आणि त्याच्या बळावर किमान शालिनीताईंचं व्याज तरी उतरव. आता कसं उतरणार आहे व्याज? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न, फक्त प्रश्न उरलेत माझ्या आयुष्यात, उत्तरांचा मागमूस सुद्धा दिसत नाहीये कुठे. आकाशच्या घरून फोन, आईचा असणार आता काय सांगणार. हॅलो. हा अभय. हा आकाश, अरे बोल बोल, कसा आहेस? अरे काय सांगू तुला, खरं सांगू का खोटं सांगू? खोटं सांगितलं तर तुला लगेच कळणार आणि तू ओळखणार. खरंच सांगतो, सध्या खूप मेंटल टेन्शन मध्ये आहे. ही नेहमीची फायनान्शियल टेन्शन. अरे मेंटल ब्लॉक आल्यासारखं झालं आहे. अभय, आईनी 6 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय ना, मी ऐकल्यावर हादरलोच. आय एम रिअली सॉरी यार.
अरे आकाश तू कशाला सॉरी म्हणतोस? नाही माझी आई ना खरंच तुमच्यावर खूप अन्याय करते. म्हणजे ती काय करते ना याची तिला जाणीवच नाहीये. मी तरी निदान किमान जाणीव ठेवून माफी मागायला पाहिजे ना आकाश. नाही मला प्लीज, मला हलकं वाटत. तसंही आई तुमच्याशी जे काही वागतीये आणि मी काही करू शकत नाहीये या विचारांनी मला रात्ररात्र झोप लागत नाही रे. मला माहिती आहे मी माफी मागितल्यामुळे तुमचे टेन्शन कमी होणार नाहीयेत, प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत. तरी आकाश, अरे तुझ्या बोलण्यातून जे आश्वासन मिळत, जो आधार मिळतो, तो माझ्या दृष्टीने लाख मोलाचा आहे. अरे उद्या मला गरज पडली तर मी माझ्या मित्राला हक्कानं हाक मारू शकतो. हे फिलिंगच किती सिक्युअर करतं मला माहितीये. अरे मी आईला समजावण्याचा खरंच खूप प्रयत्न केला रे, पण ती काय ऐकायलाच तयार नाही. मी भांडलो तिच्याशी, रडलो, पण जी बाई स्वतःच्या मुलाशी इतक्या निर्विकारपणे वागू शकते ती तुमच्या बाबतीत. आकाश, हे बघ मी तुला या आधीही सांगितलंय, तुझ्या आईबद्दल तू काहीही उलट सुलट बोलायचं नाहीस. अरे हे बघ, आम्ही तुला पैसे द्यायला बांधील आहोत रे, म्हणजे आज ना उद्या ते पैसे द्यायचेच आहे. अरे तुझ्या आईची पण काही गणित असतील, काही आडाखे असतील, म्हणून तिने पैसे मागितले असतील ना. मी काय काय बोलू काय याच्यावर. एनिवे काय करायचं ठरवलंय? एवढी मोठी रक्कम 6 महिन्यात कशी उभी करणार? इट्स नॉट अ जोक. तुमच्या घरातले सगळे इन्कम सोर्स मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे सगळं अशक्य वाटतंय रे. आकाश, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर मला सुद्धा ती गोष्ट अशक्यच वाटते. पण बघूया, काहीतरी पर्याय निघेल, काहीतरी चमत्कार होईल. लेट्स सी. हे बघ प्लीज, माझी काही गरज लागली तर मला नक्की सांग. हा माझी आई खूप श्रीमंत आहे, पण मी श्रीमंत नाही रे बाबा. एक म्युन्सिपल डॉक्टर म्हणजे काय तुला चांगलं माहिती आहे. माझ्या परीनं जेवढं शक्य होईल ना तेवढं मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. प्लीज आणि काय ते मला सगळं खरं सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. हा नक्की. आणि हे बघ, तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस आणि आईशी नीट वाग, कळलं? हो, तू पण सांभाळ स्वतःला. मला खरंच खूप काळजी वाटते यार तुमची. डोंट वरी आकाश. हे बघ, मी ज्या काही डेव्हलपमेंट होतील ना मी तुला कळवत जाईन. ओके, बाय बाय.